तर कसं वाटतंय काजल तुला, होम्सचे आपलं बंद होणार, फॅन ऑफ करूया जरा, आवाज कमी येतो, कसं वाटतं तुला? मला दुःख पण आहे आणि आता तुम्ही बहिणी शेअर करायला भांडण नाही होणार ना याच्यामध्ये. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार खाते फक्त बुधवार आणि रविवार. आणि मग इकडे आली ना तर काय मला तर मिळतच नाही नॉनव्हेज. तर बघा ही पूर्ण हे सर्व बोंबील कॉम्प्लिमेंटरी आहे ना काजल, हे आपल्या ताटाचे फ्री असतात, बाकी इकडे सुरमे तळले गेले तर इकडे पापलेट आणि बांगडा. ओके इकडे एक थाली वरती गेली बरोबर, तर दोन पापलेट थाली, एक पापलेट थाली वरती गेली, बाकी सर्व सुरमय झाले आहेत ना. ओके बरोबर आहे सर्व. आणि कोलंबीची ग्रेव्ही, फिश करी, भात, सोलकढी, भाकरी, ह्याच्यात पण भाकरी सर्वात भाकरी आहे ना. काजल तुझ्या फ्रेंडला बोलवलं आहे मी, तुला कोणती थाली आवडते ती घेऊन जा. तुझी कोणती थाली आहे? जा काजल सर्व कर दिला. बरोबर ओळखली तिने तिची थाली. आणि ही तिच्या जोडीला बॅच थाली बरोबर, फ्रेंडला तिच्या. आज बॅच मध्ये बघा काय बनवलं, बहीण आहे. एक पनीरची भाजी, ही मटकीची भाजी, वरण भात, चमचे दिलेत वरच्यांना, चमचे दिले होते काय. आणि ही मम्मीची थाली बघा. आय गेस या सीझनची ही शेवटची चिकन थाली असेल काजल. आज दुपारी जी फिश थाली झाली ती लास्ट होती, कारण उद्या जे गेस्ट येणार आहे ते काय करणार आहे, फक्त व्हेज थाली खाणार आहे. आणि त्यांनी टोटल 13 व्हेज थालीची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर चिकन इकडे आता ह्या सीझनचं शेवटचं बघा. आणि इथे आपण हे स्टार्टर चिकन बनवतोय ना, हे बघा तुम्हाला हे जरी बारीक असे दिसतील पण स्टार्टरला तुम्ही त्यांना ते ब्रेस्ट पीसच्या हिस्से नका घेऊ. तुम्हाला एक टिप देतो मी, कसले पीस आणतो तुम्हाला सांगू, म्हणजे नरम नरम लागतात ते लेग पीस घ्यायचं आणि त्याला बोनलेस करायला सांगायचं आणि त्याला कट करायचं. तर हे लेग पीसचे बोनलेस आहेत. आणि इकडे सर्व बघा स्टार्टरला आपण एवढं सर्व त्यांना देणार आहे. हे झालं स्टार्टरचे आयटम, ह्याच्यात काय गाजल? हे आता ताटातले जे आपण फ्राय देतो ना, ताटात जे फ्राय देतो आपण ते. तर हे बघा हे ताटातले आहेत, म्हणजे हे जरा मोठे पीस आहे. हे आपण ब्रेस्ट पीस देतो, ताटामध्ये एवढे नरम देत नाही ते, स्टार्टरमध्ये आम्ही नरम नरम पीस देतो बघा सर्व. आणि ऑलमोस्ट सर्वच बोनलेस आहेत बघा, असली तर एक दोन अड्डी असली तर नाही तर नाहीच. आणि त्यासोबतच इथे बघा एकदम सर्वात टेम्पटिंग आपलं इकडे चिकन झालेलं आहे. हे आपण आमच्या गावाच्या पद्धतीने बनवलेलं आहे आज. याचा सुगंध आला जे आपले गेस्ट किती कधी पाहिजे जेवण त्यांना, आता झाकण उघडला ना 15 मिनिटांनी मागतील लोक आता. आणि हे बघा कोणाला कलेजी पाहिजे असेल तर कलेजी पण आपल्याकडे आहे बघा, दिसले का कलेजी पण देतो आम्ही. हे बघा म्हणजे जे आपल्या आता येणार नाही अवेलेबल होणार असं. वा वा एकदम ग्रेव्ही एकदम मस्त, तोंडाला पाणी सुटलं म्हणून तोंड पाणी पण तोंडाला पाणी सुटलं हा, कारण इकडे कॅमेरा माझ्याकडे फिरला नाही कारण माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं. जाऊ दे, पण टेम्पटिंग होतं भरपूर, चांगलं होतो. पण तुम्हाला सांगू आम्हाला उरलं नाही तरी चालतं, पण आम्हाला आवडतं की आमचे गेस्ट असे आवडीने खातात त्या वहिनी बरोबर ना. आणि तुम्ही किती खाता, जेवढं पोटाला लागतं तेवढं? अरे बापरे, शुक्रवार शुक्रवारी खात नाही वहिनी, मग तोच आपण मग आपण वाटगावर ठेवूया रविवारसाठी. मी तुझे वार सांगते, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार खाते फक्त बुधवार आणि रविवार. आणि मग इकडे आली ना तेवढं काय मला तर मिळतच नाही नॉनव्हेज खायला. अरे पण तुझा वारच एवढं तुला कसं मिळणार, फक्त दोनच वार तुमचे बुधवार रविवार. आणि बुधवार रविवार मध्ये नॉनव्हेज असेल किंवा तिथी असेल तर तिला खायला मिळणार ना, असा विषय येतो. चुकी कोणाची नाही, चुकी वारांची चुकी, वारांची चुकी, वहिनीची चुकी नाही. हे पहिले का काढले आणि ते का काढले नाही, हा हे जरा नरम नरम मध्ये होतात ते लगेच ना. किती टेम्पटिंग वाटत, किती छान वाटत. आणि मेन म्हणजे
हे आपल्या फ्रीज मध्ये ठेवलेलं चिकन नाही आहे, ताजा आणलेलं चिकन, म्हणून ते अजून जरा तुम्हाला टेम्पटिंग वाटेल. बाकी इकडे भात बनलेला आहे खायला पण चविष्ट. हे बघा हे वडेसाठी पीठ, म्हणजे बघा आता त्यांनी जर आम्हाला सांगितलं असतं, वाजले आता किती वाजले ना, त्यांनी जर सांगितलं असतं लवकर द्या तर पीठ मळायला घेतलं असं, वडे करायला घेतलं, पण 9:30 हवं तर आम्ही काय झालं, मी बोललो डायरेक्ट तोंडात जातो की काय पीस. 9:30 बोललो तर आपण 9:15 ला 9:20 ला आपण वडे थापायला घेणार, म्हणजे गरम गरम जातील. इम्पॉर्टंट हेच आहे चिकन थालीमध्ये की वडे गरम गरम गेले पाहिजे, एकदम सुंदर आणि एकदम चविष्ट लागतात. ओनली फॉर रुपीज 350 थाली. ही गेल्या वर्षी पण 350 ला होती, या वर्षी पण 350 ला आहे. फरक एवढा झाला गेल्या वर्षी, ऐकते का, गेल्या वर्षी चिकन कसा नेट होता 180, आज चिकन किती नेट होता 300, 120 रुपये वाढले. आणि आपण थालीमध्ये काय कमी केलं, आपण कॉम्प्लिमेंटरी ऑमलेट देत होतो ते कमी केलं, बाकी थालीमध्ये जेवढा देत होतो. कोकमाची कढी पण जरा, म्हणजे सर्वांना बघितलं ना कोकमाची कढी ना नाही आवडत, त्याऐवजी मग आम्ही वरण भात देतोय, वरण डाळ देतोय आणि चिकनची ग्रेव्ही आणि चिकनची फोड आणि चिकन फ्राय असतोच. आणि असं पाहिजे असेल तर तुम्ही स्टार्टर पण मागू शकता, एकदम सुंदर. मम्मी तू इथे बसतेस का बेडरूमच्या इकडे बसतेस, हॉलमध्ये बसतो. या मातोश्री, मातोश्रीला इकडे आम्ही अंधार केलेला आहे, लाईट लावूया. आता मम्मीला इथे बसवतोय कारण मम्मी इथे बसणार, वरती बसली तरी चालेल. हा मग बसा आणि वडे थापून द्या मला. आणि इथे बघा आम्ही जे भांडी आणले होते नवीन, तसेच्या तसे पॅक ठेवले आहेत, वापरले तर काढूया. तर ताट वाढायला घेऊ मी, मम्मीला जे जे वड्यासाठी द्यायचं ते बाहेर द्या तुम्ही, तोपर्यंत वडेचं द्या त्यांना. थापायला थापायला प्लेट्स लागतील बरोबर, थापायला प्लेट्स पण लागतील ना, हे पण लागतील थापायला प्लेट्स. अजून इथे बसले आहेत, खाली बसायचं नाही सांगितलं आहे आणि मांडी घालायची नाही सांगितलं मी तुला, हे थापायला घे. किती माहिती आहे का आपले प्लेट्स ऑर्डर आहे, 5 थालीची ऑर्डर आहे, 5 4 20, म्हणजे 20 तर मिनिमम झाले पाहिजे, एक्स्ट्रा किती होतात ते आपण व्हिडिओमध्ये सांगूया त्यांना. आणि ही या सीझनची लास्ट चिकन थाली आहे, उद्या फक्त व्हेज बनणार आणि परवा होमशे बंद. ओके तर कसं वाटतंय काजल तुला, होमशे आपलं बंद होणार, पॅन ऑफ करूया जरा आवाज कमी होतो, कसं वाटतंय तुला? दुःख पण आहे आणि आनंद सुख पण आहे, म्हणजे अशी गोष्ट ज्याच्या दुःख सुख एकत्र आहे. आता ते म्हणजे मी या किचनला मिस करेल, घराला मिस करेल, बायकांना मिस करेल. तेल द्या पहिलं. हो आता बघा टोटल 5 थाली गेल्या आणि आम्हाला कधी कधी अंदाजा नसतो, तर इकडे टोटल आता वड्याची ऑर्डर खाली 10, वरती पण त्यांना 8 पाहिजे, थाल्यांच्या वरती 18 पाहिजे. आता 5 थाल्यांची किती वड्या बनवलेस तू, 20 आणि त्यांना अजून 18, म्हणजे डबल झाले का. इकडचे वडे भरपूर सुंदर होतात, भरपूर म्हणजे भरपूर सुंदर. मी फक्त वडे आणि हा वडे चिकन खायला बघतो तर मी कमीत कमी 10 वडे खाईल, एकदम सुंदर वडे आहेत. आणि थाली खायला तर कमीत कमी एका थालीमध्ये 4 असतात ना, 8 वडे तरी तुम्हाला लागणार जर खाणारे व्यक्ती असतील तर. आणि चिकन पण बघा एकदम सुंदर झालेलं आहे, एकदम छान ग्रेव्ही ग्रेव्ही संपलेली आहे आणि आता फक्त हडा ठेवलेले आहेत बघा वरती वरती, जे मेन मेन पीस असतात ना ते आम्ही दिलेले आहेत. ओके सर्व असं इकडे व्यवस्थित सर्व फ्राय झालेले आहेत. तर इथे बघा तर थंड पाणी पण हवं आणि इकडे आपली प्लेट गेली बघा एक्स्ट्रा वहिनी बघा हे पण अशा प्लेट. आता हे त्यांनी किती प्लेट मागवलेत पोहे वरती इकडे, 4 प्लेट पोहे आणि वडे मला 2 प्लेट मागवलेत. टोटल किती होतं ते मला सांगा हे वडे.
ह्या प्लेटमध्ये, ह्या प्लेटमध्ये किती आहेत बघ टोटल काउंट इथे बघा. आणि पोहे पण एकदम सुंदर झालेत, पोहे असे जरा ओलसर असतात, पोहे एकदम छान आहेत. ओके, तर इकडे बघा पोहे एकदम आपले एकदम चांगले झालेत. हा काफी घेऊन जाऊ आहे पार्टी चार. हे ट्विन रूममध्ये चाललेत बघा, जे आपले काल संध्याकाळी चेक इन केलो, हे अर्जंट चेक इन होते. हां ते घ्या जागाला, चालेल. ओके, आणि त्यांचं टेबल विबल पुसा जरा पाटचं. तर हे आपले चार पोहे गेले आणि इकडे वडे बनतात. लावलेलं आहे काल जेवताना, लावलेलं जेवताना रात्री लावलेलं आहे. हां शेवटी मग किचनमध्ये द्या त्यांना. ओके, हा ना, थांबा थांबा मी काढतो काढतो. ओले था तुम्ही बघा. आता फोन आलेला आहे, आता हा आपल्या वरच्या गेस्टचा असेल, वरच्याच गेस्टचा फोन आहे. वडेसाठी कॉल होता, झालेत ना. आता ते बाकीचे थापायचे राहिले तरी चालतील, तेल तापलंय बघ, नाही थोडेच राहिलेत ना, तेल कमी करू का? तापलंय तापलंय, वाफ येते, कमी करतो बघा. असं सर्व काम होल्डवर असतो बघा. इकडे बघा मी पण पोहे टेस्टिंगला घेतले, पोहे एकदम सुंदर झालेत, एकदम छान आहे ते पोहे, मस्त. म्हणजे खाणारा दोन दोन प्लेट खाईल, पोट पोट एका प्लेटनेच भरेल, पण दोन प्लेट आवडीने खाईल. एका बॅचमध्ये बघा आम्ही 6 ते 7 टाकतो, हे 3 गेलेत ना, 3 म्हणजे एक कढईमध्ये आपल्याला ऑन द स्पॉट 2 प्लेटच अवेलेबल होतात, बाकी इकडे आता बनले जातात. आणि मी इकडे आता दही वाढायला घेतो सर्व बघा, गरम गरम होतं तसं आणतोय. हां 2 चमचे पण ठेवतो त्यात. तर बघा दोन दोन प्लेटवर आम्ही पुढे पाठवतो आहे, तिचे सर्वांचे भरपूर ऑर्डर ते एक एक होतात. आणि बघा इकडे मी व्यवस्थित 8 वाट्या वाढले होते, कारण आमच्याकडे हे 29 झालेत, त्या हिशोबाने 9 प्लेट बनतील टोटल वाटतं. ओके, 1 2 3 किती लागतील ते आयडिया घे. ओके जाऊ दे, अजून तरी आमचे बनतात आहे पण हे सर्व संपतील बघा. आता बघा ऑफिशियली आम्ही, मम्मी आपल्याकडे सबस्क्रायबर किती 5 लाख, पण आपण पूर्ण सबस्क्रायबरांना काय देऊ शकत नाही बरोबर. तर तुम्ही आमच्या सबस्क्रायबर कोण आहे इकडे, पण जे तुम्ही या आमच्या सबस्क्रायबर फॅमिली रिप्रेझेंट करत आहे बरोबर, ती आतमध्ये ते फणसाचे घरे ठेवलेत ना, ते आण आणि एक आमरसची बॉटल आण. ठीक आहे, ठीक आहे. हां आता तुम्ही बहिणी शेअर करायला भांडण नाही होणार ना याच्यामध्ये, हे पूर्ण सबस्क्रायबर फॅमिली तर्फे आपल्या ह्यांना. आणि नाही नाही हे घ्या घ्या घ्या, ठीक आहे थांबा. आता एक गोष्ट अशी देतो त्यांना, तो टोपला जरा, ते लोक नाही नाही करणार, मी त्यांना देणारच होतो तो पूर्ण टोपला. आता काय असेल, मी काय मागवतो सांगा. टोपली नाही सांग, थांबत नाही काय मागवतो मी बघा. तुम्ही, मी तुम्हाला देतो म्हणजे पूर्ण सबस्क्रायबर फॅमिलीला देतो आहे. आमचा होमस्टे सर्व सबस्क्रायबरनीच हाऊसफुल गेला, तर तुमची तुम्हाला एक म्हणजे बोलतात ना, एक व्यक्ती बघून आम्ही सर्व सबस्क्रायबरचा बांध देतो आहे असं. ठीक आहे, हां ह्यातले 4 बहिणींनी 4 आंबे उचला, हे म्हणजे सबस्क्रायबरांना गिफ्ट समजा सर्वांना. आणि हे आत्ताच बघा ती बाई गेली बघा, जश गेली, तर हे आपल्या रत्नागिरीचे पायरीचे आंबे आहेत ना. हां हापूस पायरी मिक्स आहे, हे आमच्यातर्फे घ्या, तुम्हाला घ्या. थँक्यू सो मच. नाही घ्या पहिले घ्या, थँक्यू नका म्हणून. तुम्हाला पण थँक्यू. आणि जाताना पण आईकडनं काहीतरी मिळतं, भावाकडनं काहीतरी मिळतं ना. आणि तुम्हा सर्वांना थँक्यू. पुणेचे पण फॅमिली आता, हां आपल्याला सांगायचं आहे, पहिले मुंबईचे भरपूर यायचे, पण तेवढे पुणेकरांनी पण इकडे भरपूर सपोर्ट दिला आम्हाला. म्हणजे पर्सेंटेज वाईज 10% यायचे. मुंबई तसं नाही, पुण्यात म्हणा इतर ठिकाणांवरनं सुद्धा तुमचे ब्लॉग बघितले जातात, त्याच्यामुळे ही सुरुवात आहे. आता
हो सेम ठेवणार सेम चांगला बरोबर म्हणून पावसात पण बघा बंद ठेवला आम्ही हाय तर देणार आम्ही नसलं की सर्व्हिस नाही होणार इकडे बरोबर आणि हो आपण जेवढा आपण प्रेम म्हणजे बोलणार बरोबर आम्हाला बघा त्या गोष्टीचा आम्हाला काहीच पडलेलं नाही आम्हाला तुम्ही प्रमोट तुम्ही आम्हाला बोलता ना हे करता मोटिवेट करता आणि खरं तुम्ही सर्व तुम्हाला पण थँक्यू आणि जेवढे सबस्क्रायबर फॅमिली आपल्याकडे आले सर्वांना या व्हिडिओ थ्रू थँक्यू आणि माझी गाडी पण मी बघा बाहेर ठेवली आहे कारण त्यांची बस कुठे लावायची तिचा मी विचार करतोय इथे लावायला देऊया का अशी इथे लावूया ते बघूया आता आपले गेस्ट येणार आहेत एक बस भरून तर ते सर्व ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला उद्या दाखवू मम्मीने आता मला वाटतं ॲपल खायला घेतलेलं आहे हां ॲपल खावा आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि आता सर्वांना बाय बाय.